अबीर भाग एकोणीस अबीर आज स्वतःच्याच वागणुकीवर हैराण होता आई बोलली होती त्याचा आपल्यावर इतका परिणाम व्हावा की आपण तीर्थाशी बोलायचं दूर नजरही मिळू शकलो नाही त्याला अस्वस्थ वाटत होतं काय करावं आईला थांबवावं का या सगळ्यापासून काहीच कळत नव्हतं तीर्थ माझी चांगली मैत्रीण आहे तिच्याबद्दल आई असा विचार करते हे तिला कळल्यावर काय होईल काय माहीत पण निशांत तर बोलत होता की माझ्याकडे बघायची असं आपण त्याच्याशीच बोलू काय उपाय निघाला तर बरं होईल अबीर निशांतला भेटायला त्याच्या खोलीत गेला कारण शक्यतो निशांत अबीरच्या खोलीत येत असे क्वचितच अबीर निशांतच्या खोलीत आला तर अबीरला आलेलं बघून निशांतच्या भुवया उंचावल्याच अरे अबीर तू ये ना आज कुठे सूर्य उगवला हो म्हणायचा निशांत आश्चर्याने म्हणाला कुठे म्हणायचं तिकडे मन पण मला तुझ्याशी बोलायचं आहे अबीरचा मूड चांगला नव्हता हां बोल ना आपके सेवा मे हम हाजीरे बस एक आवाज दो निशांत मिश्किलपणे म्हणाला नवटंकी बंद कर मला तुझ्याशी बोलायचं आहे ते नीट ऐकून घे अबीर थोडा वैतागत म्हणाला बोल ना आता नो मस्ती नो मजाक बोल काय काम होतं निशांत एकदम सिरियस चेहरा करत बोलला काल माझ्या आईने बॉम्बस टाकलाय निशा, अभिर चेहरा एवढासा करत म्हणाला का काय झालं निशांतला घाई लागली होती ऐकायची तुझ्यासारखंच ती पण मला तीर्थाबद्दल विचारत होती अभिर म्हणाला काय निशांत म्हणाला अरे हो बोलतोय किती घाई वाक्यही पूर्ण पूर्ण करू दे मध्ये हो श्वास तर घेऊ दे आबीरला निशांतच्या उतावळीपणालाचा राग येत होता बरं घे बाबा श्वास घे पण पटकन बोल माझ्याकडे पेशन्स फार कमी आहेत निशांत म्हणाला तिला तीर्थ आवडले सून करून घ्यायचे आहे तीर्थाला माझा विचार काय आहे तीर्थाबद्दल असं विचारत होती अबीर सर्व सांगून मोकळा झाला मग तू काय सांगितलंस निशांतला आता उत्सुकता लागली होती मी तिला बोललो आहे की तुला जे योग्य वाटेल ते कर पण मला काही सुचत नाही आहे ती पुढच्या वेळी येईल तेव्हा ती तीर्थाच्या आईबाबांशी बोलणार आहे मी बोललो तिला की माझं शिक्षण पूर्ण नाही जॉब नाही बोलते कशी माहीत आहे अबीर म्हणाला नाही अबीर निशांतमध्येच अबीरची लिंक तोडत बोलला निशा मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे अबीर वैतागत म्हणाला ओके ओके बोल निशांत असून बोलला हां तर ती बोलत होती की तुला काय आत्ताच लग्नातला नाही उभं राहायचं आहे तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे जॉब पण करते तर आता तिचे आई बाबा लग्नाचं बघत असतील म्हणून मागणी घालायची आहे निशा मला याचंच टेन्शन आलं आहे अबीर म्हणाला मग चांगली गोष्ट आहे ना तू का टेन्शन घेतोस आई बोलणार आहे ती बघेल सगळं निशांत म्हणाला मला अभ्यासाचं टेन्शन आलं यार या सगळ्याचा अभ्यासावर नको काय परिणाम व्हायला आबीर मनाला पण तू नको ना करून घेऊ परिणाम तू तु तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर ना निशांत म्हणाला नाही होत लक्ष केंद्रित सकाळी आई बोलली ते अजून जात नाही डोक्यातून तीर्थाशी पण नीट बोलायचं सोड बघितलं पण नाही एरवी किती बोलतो मी तिच्याशी अबीर मनाला मग आत्ता काय झालं निशांतने विचारलं तिला समोर बघितल्यावर असं काळजात दस झालं ना की मी तिच्याशी न बोलताच आणि परत तिच्याकडे न बघताच निघून आलो मी नाही फेस करू शकत तिला मी अजूनपर्यंत मनातही विचार केला नाही पण आई बोलल्यापासून काहीतरी वेगळंच वाटतंय मी नाही सांगू शकत तुला आबीर म्हणाला मला वाटतं तू तीर्थाच्या प्रेमात पडलास निशांत म्हणाला नाही रे मला ना हे सगळं अपेक्षित नव्हतं आणि हे एवढं झटपट झालंय की ते पचवू शकत नाहीये मी मला हे सगळं हवंय की नको आहे काही कळत नाही कधी वाटतं आईला थांबावं कधी वाटतंय चालू दे आई म्हणते तसं आबीर म्हणाला हां मग चालू दे ना आई म्हणते तसं निशांत मध्येच म्हणाला तीर्था काय म्हणेन माझ्याबद्दल तिचे आई बाबा काय म्हणतील नोकरी पण नाही मला आणि आणि काय आहे मला ना मी तुला पूर्णपणे सांगू पण नाही शकत मनात खूप गोंधळ चालला आहे माझ्या आबीर मनाला सोडून दे सगळं शांत राहा आई काय ब ते बघेल तू मजेत राहा तू तीर्थाशी पूर्वीसारखा राहा नाहीतर तिला वाटेल की तू तु तु तुला टाळतोस निशांत मनाला हां मी तिला खरं तर टाळतोच आहे निशा मला तिला बघितल्यावर आईचे शब्द आठवतात आणि मन खूपच चलबिचल होतं यार कसा बाहेर कडू स्वतःला या सगळ्यातून कळत नाहीये अबीर म्हणाला अबी अबे आता मार खाशील शांतो काय बडबडतोस तू काय चाललंय काय तुझं अबीरला निशांत जवळ घेत बोलतो निशांतला निशांतने अबीरला असं पहिल्यांदाच बघितलं होतं तो।, तो इतका कधीच तो इतकं कधीच अस्वस्थ नव्हता कूल निशान त्याला शांत करत एक छान मेथी मारतो अबीरला थोडं बरं वाटतं शांत होतो दोन मिनटं शांततेत गेल्यावर काय होते तेच कळत नाही मला काय करू मी अबीर म्हणाला काही करू नको होईल सगळं ठीक तू नको एवढा सिरियस हो शांत राहा निशान म्हणाला अबीर उठून फ्रेश व्हायला जातो निशांत चहा बनवतो त्याच्यासाठी अबीरलाही बरं वाटतं चहा पाहिल्यावर तितक्यात तीर्थ येते दोघेही पटकन उभे राहतात निशांत लगेच तिला आत बोलवतो आणि चहा घेणार का विचारतो त्याआधी चहा नको बोलते पण नंतर घेते चहा प्यायला नाही आली आहे मी मला अबीरला काहीतरी विचारायचं आहे तीर्था म्हणाली अबीर फक्त तीर्थाकडे बघतो बोलत काहीच नाही काय रे अबीर असा काय मग न बोलताच लगेच निघून आलास मला खटकलं ते कारण तू असं कधी करत नाहीस आणि मला वाटलं तुला, तुला विचारावं म्हणून विचारायला आली माझं काय चुकलं असेल तर बोल माझ्याशी तुला माझा राग वगैरे आलाय का तीर्थाने विचारला निशाद मुद्दाम गाणं गुण होता प्यार दिवा होता है मस्ताना होता है हर खुशी हर गम से बेगाना होता है नाही नाही हे जरा माझं काम होतं म्हणून निघालो तिथून तू नको असा विचार करू अबीर कसा बसा सावरून घेऊन बोलत होता तीर्थ बरोबर केलंस तू डायरेक्ट विचारलंस ते मनात काही नाही ठेवायचं अजून पण काही असेल मनात तर सांग त्याला निशांत जरा कुसकटपणे बोलला अबीरला ते लगेच लक्षात आले पण तीर्थला नाही समजलं ते बरं म्हणून अबीरने एक मोठा श्वास घेत सोडला काही नाही रे अजून काय असणार मनात तीर्थ म्हणाले नाही ग मी गंमत मस्करी केली मला सवयच आहे ग आणि अबीरचं म्हणशील तर तो कधी कधी वागतो असा जास्त लक्ष देऊ नको तो नाही बोलला तर समोरून तू बोल तुला वाटलं ना की हा न बोलता चालला आहे तर आवाज द्यायचा बिंदास्ता मला आवडला तू विचारलंस ते बरं तू अजून काही खाणार का चिवडा आहे आम्ही स्वतःहून काही बनवत नाही पण असं काहीतरी तोंडात टाकायला आणून ठेवतो निशांतनं विचारत डिश भरलीसुद्धा नको नको म्हणत असताना पण निशांताने तिला खाण्यासाठी आग्रह केला तसा ती थोडा चिवडा घेऊन खाते दोघांनाही एक स्मा छान स्माइल देते आणि निघून जाते कथा काल्पनिक का आहे आवडल्यास नक्की लाईक कमेंट व नावासहित शेअर करा क कत... पुढील कथा वाचण्यासाठी फॉलो करा धन्यवाद